नमस्कार, सोनीस किचन अँड ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर मैत्रिणो, कडाडून अशी भूक लागलेली आहे आणि काहीतरी खाऊसं वाटलंय आणि स्वयंपाकाचा कंटाळा आला आहे, तर अशा वेळेस चमचमीत अशी भरपूर प्रोटीनयुक्त अशी ही दलिया खिचडी आपण बघणार आहोत. भरपूर भाज्या घालून इथं मी चमचमीत अशी तिखट अशी दलिया खिचडी बनवलेली आहे. तर चला आता व्हिडिओ स्टार्ट करूया. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत जे की तुमची दलिया खिचडी मस्त अशी होईल. तर चला आता वेळ नाही बोलत आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. दलिया खिचडी बनवण्यासाठी तर मी भरपूर अशा भाज्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्या पण भाज्या घेऊ शकता. तरी तर मी एक वाटी जे आपलं गव्हाचं म्हणजे ते बारीक असा रवा असतो गव्हाचा तो घेतलेला आहे. एक कांदा घेतलेला आहे कट करून, कढीपत्ता, हिरवी मिरची घेतलेली आहे, गाजर, एक बटाटा घेतलेला आहे, शिमला मिरची आणि टोमॅटो घेतलेला आहे. तुम्ही ह्याच्यात तुम्ही आवडीनुसार भाज्या घालू शकता, बीन्स वगैरेसुद्धा घालू शकता. तर इथं जो आपला भरडा होता गव्हाचा तर तो मी इथं स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर हा भरडा तुम्हाला इझिली किराणा स्टोअरमध्ये कुठं पण मिळू शकतो. तर ह्याची तुम्ही लापशी पण बनवू शकता. तर ह्याला लापशी पण म्हणतात. पण आज आपण इथं तिखट अशी दलिया खिचडीच बनवणार आहे. तर इथं आता मी कढईमध्ये तूप घेतलेलं आहे, 2 चमचे तूप घालून. आता हे आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर स्वच्छ धुवून घेतल्यामुळं काय होतं, जे पण माती वगैरे असते, जे पण वरचं टरकल त्याचं असताना तर ते निघून जातं, त्याच्यामुळे धुवून घेणं गरजेचं आहे. आता इथं धुवून घेतले, स्वच्छ छान असं भाजून घ्यायचं आहे. चांगलं सुटसुटीत होईपर्यंत खरपूस असं हे कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आहे. छान असं इथं आपला जो गव्हाचा भरडा आहे तो छान असा भाजून झालेला आहे, सुटसुटीत झालेला आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. सेम तेच कढईमध्ये मी 2 पळी एवढं तेल घातलेलं आहे. तर तुपाचा वापर करायचा नाही. आता त्याच्यामध्ये आपल्याला जिरी मोहरी घालायची आहे फोडणीसाठी, कढीपत्ता, मिरची घालायचं आहे 2 मिनटासाठी. छान आता ही फोडणी आपल्याला परतून घ्यायची आहे. आता ह्याच्यामध्ये जो कांदा आपण कट करून घेतला होता तर तो घालायचा आहे. तर इथं मी अशा उभ्या स्लाईसमध्ये कांदा कट करून घेतलेला आहे. तुम्ही बारीकसुद्धा कट करून घेऊ शकता. आता कांदा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे, करपवायचा नाही. हलकासा तांबूस रंगेपर्यंत कांद्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा पण हलकासा भाजून झालेला आहे, त्याचा कलर बघू शकता अशा प्रकारे चेंज झालेला आहे. आता ह्याच्यामध्येच आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. तर टोमॅटो पण आपल्याला आता चांगलं 4 ते 5 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे. हलकंसं मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये ज्या पण भाज्या राहिलेल्या आहेत त्या पण घालून घ्यायच्या आहेत. तर संपूर्ण इथं भाज्या मी कट करून स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या. आता संपूर्ण छान भाज्या आपल्याला 5 ते 6 मिनटासाठी शिजवून घ्यायच्या आहेत. जास्त नाहीत इथं परतून घ्यायच्या, कारण आपण इथं पाणी ओतणार आहे. दलियासोबत आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत, त्याच्यामुळे फक्त आपल्याला शालो फ्राय अशा करून घ्यायच्या आहेत. इथं भाज्या हलकाशा शालो फ्राय झालेल्या आहेत. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, पाणी घालायचं आहे. तर इथं मी एक वाटी एवढं इथं हे जो गव्हाचा भरडा आहे तो घेतला होता. तर इथं आपल्याला त्याच्या 4 पट पाणी घालायचं आहे, म्हणजे 4 वाटी एवढं पाणी घालायचं आहे. तुम्ही जास्त घातलं तरी चालेल, कारण इथं ही जी जलिया खिचडी असते ना ती एकदम अशी मऊसूद असते, अशी भगरी भगरी नसते किंवा सुटसुटीत नसते, एकदम मऊसूद अशी असते, ओलसर असते. त्याच्यामुळे पाणी जे आपल्याला जास्तच घालायचं आहे. छान अशी शिजली पण पाहिजे, त्याच्यामुळे पाण्याचे प्रमाण तुम्ही जास्त घाला. आता ह्याच्यात मागाशी मी हळद घालायचे विसरले होते, तर थोडीशी हळद घालून घेते. आता इथं आपल्याला एक पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे. आता ह्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. तर मिठाचे प्रमाण पण जरा थोडेसे जास्तच ठेवा, म्हणजे छान अशी चव लागते. आता इथं एक पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे. फुल गॅस करायचा आहे आणि मस्त खळखळून उकळी येऊन घ्यायची आहे. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता हे त्याच्यात आपण जो गव्हाचा भरडा भाजून घेतला होता ना तर तो घालून घ्यायचा आहे. तर भाजून घेतल्यामुळे एक असं होतं की तुम्हाला इथं मी टिप सांगते की जेव्हा आपण दलिया भाजून घेतो ना त्यावेळेस एकदम सुटसुटीत अशी इथं हे आपली खिचडी तयार होते. त्याच्यामुळे भाजून शक्यतो घ्यायचं आहे. आता इथं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला छान अशी खिचडी शिजवून घ्यायची आहे. तर फुल गॅस कराल तर लगेच पाणी आटल आणि जी आपली खिचडी आहे ती शिजणार नाही. त्याच्यामुळे एकदम असं मंद आचेवर आपल्याला खिचडी आहे ती शिजवून घ्यायची आहे. जवळजवळ 5 ते 7 मिनटं झालेले आहेत आणि बघू शकता निम्मं पाणी आहे ते आटलेलं आहे. तर अजून ह्याच्यात पाणी आहे, तर अजून आपल्या इथे दलिया आहे तो शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे अजून त्याला 5 मिनटं तर लागतील छान असं शिजण्यासाठी. तर आता इथं पाणी घालायची काही गरज नाही, तर एवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला ही खिचडी आहे ती शिजवून घ्यायची आहे. मस्त अशी मसालादार आपली इथं दलिया खिचडी तयार झालेली आहे. तर जवळजवळ 15 मिनटं लागली तर ही खिचडी शिजवण्यासाठी. तर इथं मी झाकून ठेवली होती, झाकून ठेवल्यामुळे काय होतं पटकन आपलं इथं दलिया इथं शिजून होतो. तर बघू शकता एकदम मऊसूद अशी झालेली आहे, जास्त अशी मोकळी मोकळी झालेली नाही, छान अशी झालेली आहे. तर आता इथं आपण सर्विंग बाउलमध्ये इथं दलिया इथं
खिचडी काढून घेतलेली आहे। तर अशा प्रकारे 2 ते 3 लोकांसाठी पूर्णरित एवढी आपली खिचडी तयार झालेली आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि असंच माझ्या चॅनल कनेक्ट राहा।